गणेश, अनुचित व्यवहार तुम्हाला शोभा देत नाही। महाराज कुबेर तुमची याचना करतात आणि तुम्ही डोळे झाकून झोपलात। अनुचित व्यवहार तर यांनी केलाय माझ्या सोबत, तेव्हा तुम्ही त्यांना काहीच नाही बोललात, नुसते मलाच खडे बोल सुनवतात। हे गणनायका, आपण माझ्या गृही चला, भोजन करा। आपले शुभचरण माझ्या घरी आले तर इतरही देव आनंदाने येतील। महाराज कुबेर, पोटोबा महोदय आता तृप्त झालेत तुम्ही केलेल्या अपमानामुळे। पोटात एकाही कणाची जागा नाही उरलीये आणि मी माझ्या मोषक मित्रांबरोबर खेळून थकलोय। मला विश्रांतीची गरज आहे, मी नाही येऊ शकत। हे महादेवा, हे पार्वती देवी, मला मदत करा। आपणच आता गणेशाची समजूत काढू शकता। गणेशा, थट्टा पुरे आता। आई खरच, पोटोबा महोदय आता तृप्त झाले यांनी केलेल्या अपमानामुळे। पोट गुडगुड करून हाकही मारत नाहीये। बाबा, तुम्ही महाराज कुबेरांना समजावून सांगा ना की मी आज भोजन ग्रहण करू शकणार नाही। गणेशा, तुझी लीला अपरंपार आहे। तू जे महाराज कुबेरांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहेस ते मी त्यांना समजावून सांग। महाराज कुबेर, आदर सन्मान दिल्याने वाढतो, जो देतो त्याचाही आणि ज्याला सन्मान दिला जातो त्याचाही। अनादर अपमान केला तर आदरात घट होते, त्याचा नाही ज्याचा अपमान झाला, परंतु त्याचा ज्याने अपमान केला। खरं तर सर्व सृष्टीमध्ये प्रथम मान हा गणांचाच आहे। गणेशाला निमंत्रण न देऊन तुम्ही समस्त गणांचा अपमान केला आहे, कारण गणेश हा समस्त गणांचा नायक आहे। महाराज कुबेर, ह्या सगळ्या प्रकारात मात्र तुमचा मान कमी झाला, गणेशाचा नाही। हे महादेव, पार्वती देवी, चूक झाली माझी, आता ही चूक सुधारण्यासाठी आपणच मार्गदर्शन करा। आजपासून कुठल्याही कार्याच्या शुभारंभी गणेशाचा मान पहिला असेल। गणेशाला सर्वप्रथम प्रसन्न केल्याशिवाय कुठलेही कार्य फलित होणार नाही। गणेशाचं पूजन सर्वप्रथम केलं जाईल। आणि ह्याच कारणामुळे तो प्रथमेश ह्या नावानेही ओळखला जाईल। बाबा, आता मी प्रथमेश झालो ना, म्हणजे पहिले भोजन मला मिळेल ना। महाराज कुबेर, लवकर चला, पोटोबा महोदय मला हाक मारतायत। चला सगळ्यांनी जाऊया आणि भोजनाचा शुभारंभ करूया। श्री गणेश, या शुभ कार्याचा शुभारंभ आपणच करावा आणि हे कार्य सुफळ संपन्न होईल असा आशीर्वाद द्यावा। तेव्हा आपली क्षुधा शांती झाली की इतर देवही भोजन ग्रहण करतील।
देवा, या महाभोजासाठी बनवलेले सर्व अन्न आपण ग्रहण केले, धैर्य धरा देवा, आणखी अन्न तयार होते आहे, अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर प्रस्तुत होईल। केवळ माझ्यासाठी नवीन पकवानाचा घाट नको, एक तुळशी पत्र आणा फक्त, त्याच्याने भागवीन मी। महाराज कुबेर, तुमचे आभार। भोजन खूप स्वादिष्ट होतं, नुसतंच स्वादिष्ट नाही, उत्कृष्ट होतं। पोटोबा महोदय आता तृप्त झालेत। धन्य झालो आम्ही देवा गणेशा, धन्य झालो। चला मी आपणास प्रवेशद्वारापर्यंत सोबत करतो, या। महाराज, पण एक मदत मात्र तुम्हाला नक्कीच करावी लागेल। या बैठकीवरून उठवण्यास मला मदत करा। चंद्रदेव धन्यवाद, महाभोजनाचं आमंत्रण मला नाही आलं, हा तुम्ही दिलेला निरोप मला कामी आला, आणि बाबांनी मला प्रथमेश ही उपाधी दिली, आणि त्याहून अधिक मला पोटभर भोजनाचा आनंद घ्यायला मिळाला। भोजन खूप स्वादिष्ट होतं, पण तुम्हाला तर चाखायला पण नाही मिळालं ना। अरे अरे, खूप वाईट वाटत, महाराज कुबेरांनी असं करायला नको होत। येतो मी। चालताही येत नाहीये, सर्व देवांचं भोजन एकट्यानेच केलं आणि प्रथमेश म्हणे। बघा देवतांनो बघा, प्रथम पूज्य गणेश स्वतःचा भार सुद्धा सांभाळू शकत नाही। चंद्रदेव, कोणाच्या दुर्दशेवर हसणं हे अयोग्य वर्तन आहे। माझ्या वर्तनाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्या वर्तनाचं काय? वेळोवेळी अपमान केला तुम्ही माझा, माझ्या भक्ताला शक्तीपाशाने बंधनात बांधलं तुम्ही, आणि आता सर्व देवतांसमोर पुन्हा माझा अपमान केला तुम्ही। ज्यांचे स्वतःचे वर्तन अयोग्य आहे ते मला वर्तनाचे धडे देतायत। चंद्रदेव, समुद्र देवांनी पृथ्वीवर सीमोल्लंघन केले होते, पृथ्वीवर राहणाऱ्या जीवांचं रक्षण व्हावे म्हणून मी या समुद्राला बांध घातला। हेतू जीव रक्षणाचा होता,
जर माझ्या वर्तनात दोष असता तर महादेवांनी मला प्रथमेश ही उपाधी दिलीच नसती। आणि राहिला प्रश्न माझ्या भोजनाचा, महाराज कुबेरांनी माझा अपमान व्हावा म्हणून हे भोज आयोजित केले। ज्या कार्याची मनशा दूषित असते त्या कार्याची सामग्री सुद्धा दूषित असते, तसंच हे भोजन पण दूषित होतं। हे समस्त दूषित भोजन मी एकट्याने ग्रहण केलं आणि तुळशी पत्र खाऊन ते पचवलं। महाराज कुबेरांना तुमच्यासाठी पुन्हा भोजन बनवावे लागले, जे भोजन पवित्र असेल आणि या महाभोजनाचं पुण्य महाराज कुबेरांना प्राप्त होईल। ममत्वच्या भावनेमुळे हे तुमच्या लक्षात आले नाही। तुमच्या आत्म्याला ममत्व या भावनेने ग्रासले आहे। माझा मी हे ममत्वाचे भाव आहेत। आपला पुत्र, आपले भक्त, आपला परिवार, आपली संपत्ती याचा अंध मोह हे पण ममत्वाचे भाव आहेत। ममत्व हे विघ्न आहे, कारण ममत्वाने ग्रासलेल्या व्यक्तीला या संसारातले ना सुख दिसते, नाही त्याचा पुत्र, परिवार आणि भक्तांचे दोष। आणि या विघ्नाने ग्रासलेल्या व्यक्तीला पाहणे पण पाप। म्हणूनच चंद्रदेव, मी तुम्हाला श्राप देतो। तुमचं हे विघ्नाने ग्रासलेले मुख कोणीच पाहणार नाही। तुम्ही अनंत काळ अदृश्य राहाल, अदृश्य राहाल। देवा श्री गणेशा, मला क्षमा करा, मला माझी चूक समजली। या आधी मी माझ्या पत्नी रोहिणीसाठी ममत्वाचे भाव दाखवले आणि माझ्या कलांमध्ये घट आणि वृद्धी येऊ लागली। मी पुन्हा तीच चूक केली। मी जर अदृश्य झालो तर समुद्रात भरती आणि ओवटी येणार नाही, रात्री निशीपुष्प फुलणार नाही, सृष्टीचं संतुलन बिघडेल। देवा गणेशा, मला क्षमा करा। एकच चूक दोन वेळा केली तर तो अपराध ठरतो आणि अपराधाला दंड निश्चित। माझा श्राप तर मी परत घेऊ शकत नाही, पण तुम्ही याचना केलीत म्हणून त्याची तीव्रता कमी करू शकतो। भाद्रपद मासात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जो कोणी तुमचं मुख दर्शन करेल तो अभिशापित होईल। पण त्या दिवशी माझी पूजा केल्यानंतर तुमचं मुख दर्शन करणं हे शुभ असेल। माझ्या भाळावर पण तुम्हाला स्थान असेल, कारण तुमचं दर्शन सर्वांना शुभ असेल। आणि जेव्हा पण माझ्या भाळावर तुमचं दर्शन होईल, दर्शन घेणाऱ्या सर्वांना हे स्मरण करून देईल की ममत्व हे एक विघ्न आहे आणि माझी पूजा केली तर या विघ्नाचा नाश होतो। चंद्र गणेशाचा जय जयकार असो। हाल चंद्र गणेशाचा जय जयकार असो। इंदुरासुर,
या स्थानी बोलवण्यामागचा हेतू लक्षात नाही आला. या गणेशाचा वध करून कैलासावर विजय मिळवण्याची हीच योग्य संधी आणि हीच योग्य वेळ. क्रोधासुर अधर्मासुर तुम्ही दोघही मायावी असुर आहात. कुणी कितीही प्रयत्न केला तरी तुमचा वध करणं त्याला शक्य नाही. म्हणूनच या कार्यासाठी मी तुम्हा दोघांची नियुक्ती करतोय. हे जरी खरं असलं तरी कैलासावर प्रवेश मिळण्याची संधी मिळणार कशी? कार्तिकेय हीच ती संधी. कार्तिकेयच तुम्हाला घेऊन जाईल कैलासावर स्वतः. प्रभु आपण माझे प्राण वाचवले. या सामान्य जीवावर अनंत उपकार आहेत तुमचे. गणनायक गणनायक आपले कोटी कोटी आभार. मी गणनायक नाही, त्यांचा ज्येष्ठ आहे कार्तिकेय. या औषधीने तर आपलं कार्य केलं आणि तुमच्यावर बेतलेलं हे संकटही आता निवळलेलं आहे. नमस्कार, येतो मी. प्रभू क्षमा करा, माझी चूक झाली. हे बघा, तुम्हाला दुखावण्याचा तुमचा अवमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. माझाच काहीतरी गैरसमज झाला प्रभू. मी इथे जखमी अवस्थेत पडलो होतो, विवळत होतो, मदतीची याचना करत होतो, अगदी गणनायकांचा धावा देखील करत होतो आणि प्रभू तुम्ही समोर आलात, तुम्ही वाचवलत मला. तुम्ही मग माझ्यासाठी कोणी दुसरं तिसरं गणनायक कसा असू शकेल प्रभू? तुम्हीच माझे गणनायक आजही आणि यापुढे. होय प्रभू, भविष्यात जर संधी मिळाली ना तर श्री शंकर आणि देवी पार्वती यांच्या समोर मी जाईन आणि म्हणेन खरे गणनायक तुम्हीचा, फक्त तुम्ही. कितीही प्रयत्न केले तरी त्यांचं मत बदलणार नाही. गणेशच लाडका आहे त्या दोघांचा. कसं शक्य आहे? नाही म्हणजे आपल्या ज्येष्ठ पुत्राविषयी आई वडिलांच्या मनात एक वेगळीच भावना असते, नाही का? इतरांच्या बाबतीत हे सत्य असेल पण माझ्या बाबतीत हेच सत्य की गणेशावरच त्यांचं जास्त प्रेम आहे, तोच त्यांचा लाडका आहे. खूप दुःख झालं हे ऐकून. म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या मनात तुमच्याविषयी इतकी उपेक्षित भावना आहे? पण प्रभू प्रभू माझ्या मनात आपल्याविषयी फक्त आणि फक्त ऋण भावनाच आहे. मला केवळ एक संधी द्या हे ऋण फेडण्याची. तुमच्या आई वडिलांच्या मनात तुमच्याविषयी असीम प्रेम निर्माण होईल, तुम्ही त्यांचे लाडके व्हाल, अशी एक योजना आहे माझ्याकडे प्रभू. योजना? होय प्रभू, योजना. अशी योजना जी प्रत्यक्षात आली आणि यशस्वी झाली तर तुम्ही तुमच्या घरच्यांचे लाडके व्हाल आणि गणेशाला संन्यास घेऊन कैलास सोडून जावं लागेल.
प्रभु पण ही योजना यशस्वी होण्यासाठी आपलं सहाय्य आवश्यक आहे. म्हणजे माझे चार मित्रगण आहेत, त्यांना कैलासावर आश्रय द्यायला लागेल आपल्याला. होय, म्हणजे ते चौघ जणच तर ही योजना सिद्धीस देणार आहेत ना. आणि मगच गणेशाला संन्यास घेऊन कैलास सोडून जावं लागेल. आई बाबांचा लाडका होण्यासाठी मी काहीही करू शकतो. आता माझे असुर कैलासावर विघ्न उत्पन्न करतील, त्राही त्राही माजवतील, आणि हीच माझ्या विजयाची नांदी असेल.